सुरुवात काही ब्रेकिंग बातमी न करता बातमी आहे रायगडमधून. गावठी दारूची वाहतूक करताना या ठिकाणी चोरटी वाहतूक करताना पोलीस आणि त्याला पत्नीसह दोषी ठरवण्यात आलाय आणि त्याला अरेस्ट केली गेली आहे. रायगडच्या घटनेमुळे पोलीस दलात अत्यंत खळबळ माजलेली आहे. आरोपी पोलिसाला 3 वर्षांचा आणि 5,000 दंड ठोठवण्यात आलेला आहे. मुरुड न्यायालयाचा हा निकाल आहे अत्यंत धक्कादायक बातमी. पोलीसच या ठिकाणी दोषी सापडलेला आहे. या ठिकाणी या आरोपी पोलिसाला 3 वर्षांचा आणि 5,000 दंड ठोठवण्यात आलाय. प्रतिनिधी भारत गोरेगावकर आहे. भारत काय या संदर्भात अधिक माहिती आहे? तसेच या ठिकाणी रायगड पोलीस दलामध्ये या सर्व घटनेमुळे एकच खळबळ निर्माण झालेली आहे. कारण रायगडच्या पोलीस दलामध्ये अलिबाग मुख्यालयामध्ये नोकरीत असलेल्या मंगेश सावंत यांना 25 जुलैला रात्री पोलिसांनी मुरुड पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून गावठी दारूची वाहतूक करताना रंगे हात पकडलेला होता. मंगेश सावंत आणि त्याची पत्नी त्यावेळी त्या गाडीमध्ये होती. पोलिसांनी गाडीसह गाडी ताब्यात घेतली होती. त्याचबरोबर जी गावठी दारूची वाहतूक सुरू होती ती दारू सुद्धा ताब्यात घेतली होती. आणि 25 जुलैची ही घटना आहे. यानंतर मात्र पोलिसांनी योग्य रीतीने तपास करून हे सर्व प्रकरण मुरुडच्या प्रथम वर्ग न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट होते. एकूण 6 साक्षीदार यामध्ये तपासले गेले आणि ही अशी घटना पहिलीच आहे की ज्याच्यामध्ये गावठी दारूची वाहतूक करणाऱ्याला शिक्षा झालेली आहे आणि ती सुद्धा पोलीस कर्मचाऱ्याला आणि त्याच्या पत्नीला 3 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपयाचा प्रत्येकी दंड अशी शिक्षा झाल्यामुळे रायगडच्या पोलीस दलामध्ये मोठी खळबळ निर्माण झालेली आहे. नितीन धन्यवाद भारत या संपूर्ण माहितीसाठी. रायगडची बातमी आपण पाहतोय. या ठिकाणी पोलिसाला पत्नीसह या ठिकाणी 5,000 दंड आणि 3 वर्षांचा कारावास शिक्षा ठोठवण्यात आली आहे.